सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकंजीत गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा. दारात रांगोळी आणि घरात पोळी. आज इचलकंजीत प्रचंड आनंद आणि उत्साह दिसून आला. इचलकंजीत गुढीपाडवा खूप मोठ्या उत्साहात साजरा झाला. दारात प्रत्येकाने सड्या मारून रांगोळी काढली होती. लाकडी पाट टाकून त्यावरती मेजकाठी उभी केली होती आणि रंगीबिरंगी कापड, लिंबाचा पाला आणि पालता वाट्यात आंबी असं चित्र सर्रास ठिकाणी पाहायला मिळालं. पुरणपोळी, बटाटा भाजी आणि सांडगे या खाद्याबरोबर भेटेल त्याला नमस्कार, पाडव्याच्या शुभेच्छा आणि मोबाईलवरून SMS देण्याचं सत्रही पाहायला मिळालं. इचलकंजीत खूप दांडगा उत्साह दिसून आला. काही नगरसेवकांनी भल्या पहाटे पंचगंगा नदीघाटावर जाऊन स्नान करून ओल्या पडद्याने पूजा अर्चा केली. TV, रेडिओ, फ्रीज या वस्तू खरेदीकडे कल फारसा दिसून आला नाही, मात्र तयार कपडे खरेदीकडे अधिक कल दिसून आला. खूप आर्थिक उलाढालही इचलकंजीमध्ये झाली. भेळ, भजी, पोहे या खाद्य विक्रेत्यांना बाकी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. महानगरी न्यूज साठी इचलकंजीहून दत्तात्रय कदम.